शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा कृषी मित्र राहुल खामकर शेती एक प्रयोगशाळा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण मित्रो आज पाहणार आहोत बायो आर तीनशे तीन देखील आपण वापरलेलंच आहे तरी देखील भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे की बायो आर तीनशे तीन हे टॉनिक आहे की कि कीटकनाशक शेतकरी मित्रांनो हे जे बायो आर तीनशे तीन हे जे औषध बाजारामध्ये येतं ते भाऊ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आहे त्याचबरोबर वर हे एक जैविक कीटकनाशक त्याचबरोबर वर टॉनिकचे देखील चांगले काम करते याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर समुद्री शेवाळापासून तयार होणाऱ्या वनस्पतीचं आर्क यामध्ये वापरला गेला आहे समुद्री शेवाळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रजाती आहेत त्यामध्ये लॅमिनेरिया या, त्या या प्रकारातील जी वनस्पती आहे त्यापासून हे बनवलं गेलं आहे शेतकरी मित्रांनो या बायो आर तीनशे तीन यामध्ये महत्त्वाचे घटक नायट्रोजन दोन टक्के फॉस्फरस एक टक्का पोटॅशियम तीन टक्के प्लॅन्ट फॅट अठरा टक्के आणि वॉटर मिनरल बावन्न टक्के अशा घटक यामध्ये बायोआर तीनशे तीन हे औषध कोणकोणत्या पिकामध्ये वापरलं जातं साधारणतः सर्वच भाजीपाला पिकावरती याचा वापर केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने थ्रिप्स पांढरी माशी तोडतोडा यासाठी देखील त्याचा वापर होतो त्याचप्रमाणे लाल कलरचा कोळी याचाही महत्त्वाचा समयच्यामध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचं सुरुवातीच्या काळामध्ये नागाळीसाठी हे एक सर्वोत्तम पर्याय त्याचबरोबर पानाची साईज वाढणं म्हणजे टॉनिक वेजचं सुद्धा हे चांगल्यापैकी काम करतं बायोआर तीनशे तीन हे औषध किडींच्या नर्वस सिस्टमवरती काम करून त्यांना कंट्रोल करते त्याचबरोबर पानाची हिरवळ त्याचबरोबर सेटिंग पिरियडला ही खूप महत्त्वाचं कामकाज करते यापासून मधमाशीला काहीही हानी पोचत नाही महत्त्वाचं म्हणजे डाळिंब या पिकामध्ये सेटिंग अवस्थेमध्ये दोन ते तीन स्प्रेयाचे घेतले जातात यामुळे रश्व किडींना शंभर टक्के परिणाम हा दिसून येतो डाळिंबावर येणारा खरडा चाटा ह्या प्रकाराला भरपूर प्रमाणात आळा बसतो आणि क्लीन आणि व्यवस्थित फळ हे तयार होतं बायो आर तीनशे तीन याचे प्रमाण साधारणतः एकरी दोनशे ते अडीचशे एम एल त्याचबरोबर पंधरा ते सोळा लिटरला पंधरा ते वीस एम एल या प्रमाणात घेणे योग्य राहते बायो आर तीनशे तीन याचा फवारणीचा एकरी खर्च साधारणतः आठशे ते एक हजार या प्रमाणात येतो डाळिंब या पिकामध्ये चौकी अवस्थेमध्ये त्याचबरोबर फळभाज्या भाजीपाला पिकामध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये दिल्यास पीक हिरवेगार आणि जोमदार वाढते त्याचबरोबर पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते त्यामुळे परिणामी पीक हिरवे आणि उत्पन्नामध्ये वाढ दिसून येते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद